ग्रामीण भागातील अनेक पालकांकडे मोबाईल लॅपटॉप या तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध नसते आणि कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक वातावरणाला पारखा झाला आहे। आतापर्यंत घेतलेली विद्यार्थ्यांवरील मेहनत वाया जाऊ नये म्हणून अकोल्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मुलांची शाळा दानापूर येथील शिक्षकांनी स्वखर्चातून संसर्गजन्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी गावातील घरांच्या भिंतीवर इयत्ता 1 ते 8 च्या पाठ्यक्रमाची गल्ली बोळात 200 शैक्षणिक चार्ट चित्रकाराकडून रेखाटन करून चालता बोलता शिक्षण सुविधा उपलब्ध केली आहे। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीला गतिमानता आली असून जिल्हा परिषद शाळेसह गावातील इतर शाळांच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होत आहे। गावाची विभागणी 4 भागात करून स्थानिक शिक्षक विद्यार्थ्यांना गल्ली बोर्डातील शैक्षणिक चार्ट कोविड नियम लक्षात घेऊन अध्यापन करून शिक्षण सुरू ठेवत असून या उपक्रमाचा फायदा गावातील जवळपास 1000 विद्यार्थी घेत आहेत। या उपक्रमासाठी शिक्षकांनी 45,000 रुपये स्वतः गोळा केले असून विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाची गोडी लागली आहे। जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या या बोलक्या भिंतीच्या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडलाच नाही तर विद्यार्थ्यांमध्ये कोरोना काळात शिक्षणाची आणखीनच गोडी निर्माण झाली आहे। विद्यार्थी गावातील कुठल्याही गल्ली बोळात फिरत असला तरी त्याला त्याच्या अभ्यासक्रमाचा चार्ट डोळ्यांपुढे येतो आणि तो अभ्यास करू लागतो। कोरोना महामारी आली आणि शाळा बंद झाल्या यामुळे पालकांमध्ये आपल्या पाल्यांबद्दल शिक्षणाची चिंता वाढली होती। काही पालकांची हलाखीची परिस्थिती असल्याने मोबाईल घेता येत नव्हता तर कुठे नेटवर्कची सुविधा नव्हती। अशा दानापूरच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला बोलक्या भिंतीचा उपक्रम यशस्वी ठरल्याने पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणाबद्दल निश्चिंत झाले आहेत। कोविड सारख्या भयंकर महामारी पासून वाचण्यासाठी शासनाला नाईलाजाने शाळा बंद कराव्या लागल्या मात्र ज्ञानदान देण्यासाठी सुविधांची वाट न पाहता दानापूर येथील शिक्षकांनी चक्कल लढवत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली आहे। दानापूरच्या या शिक्षकांचा आदर्श इतरही शाळांनी घेतला तर कुठल्याही भयंकर परिस्थितीत विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू शकणार नाही। या उपकरणामुळे गावातील विद्यार्थी हे तिथं जाऊन 4-4, 5-5 विद्यार्थी आपापल्या बोलीमध्ये जाऊन चांगलं पाठांतर करत आहेत आणि अभ्यास करत आहेत। त्याच्यामुळे या गावात असा हा उपक्रम राबवला। गुरुजींनी हा उपक्रम एकदम समितीला विश्वासात घेऊन आणि स्वतः सर्व शिक्षक एकत्रित बसून हा निर्णय घेतला आणि गावच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वपूर्ण निर्णय असून याच्यामुळे मुलांचे भरपूर असे फायदे झाले। ज्या मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल नसतील काही नसतील त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना याच्यापासून फायदा होतो। आता हा जो पूर्ण खर्च हा शिक्षकांनी स्वतःच्या गोळा करून केलेला आहे, शाळा समितीकडून त्यांना काही मदत केली जाईल का? शाळा समितीकडून आम्ही सर्व समितीकडून त्यांना काही वर्गणी देण्याच्या तयारीत आहोत, त्यांनी म्हणावं आणि आम्ही द्यावं। महादेव रामकृष्ण वानखडे, शाळा समिती अध्यक्ष, दानापूर। ते कधी कधी घरी अभ्यास करत जाऊन कधी शाळेत, पण इथं चाट लावले त्यांना आमच्या भिंतीवर याच्यावर तर शाळेत अभ्यास नाही करता आम्ही भिंतीवरचं लिहून असं म्हणजे वाचन गिचन खूप हे झालं, म्हणजे खूप हे सोपं झालं आहे अभ्यास करायला। काय कोणी लावला ही चाट आणि काय सांगतील ते सरांनी? त्या सरनं म्हणजे असं चांगलं केले चाट लावले तर आम्हाला होमवर्कला टीमवर्कला म्हणजे सोपी जाते म्हणून त्यासाठी चाट लावणं एकदम चांगलं झालं। पहिले कोरोना नव्हता तर घरी म्हणजे शाळेत जाऊन टीचर म्हणजे पुस्तक उघडून अभ्यास करायला लागत आहे। आता तर रस्त्यावर समजा काही लोक गिक बसले असतात तर तेव्हा आम्हाला येता जाता अभ्यास करायला सोपी जाते, म्हणजे खूपच चांगलं झालं आहे चाट लावलेलं। माझं नाव दिव्या गोपाल घुले घुले। आम्ही आता पहिले कोरोना नव्हता की नाही तर आम्हाला टीचर वर्गामध्ये शिकत जाय आणि एकदम ते म्हणजे असं हे सोपं जात जाय। आता तर त्याच्यापेक्षा सोपं झालं कोरोनामुळे आणि आमच्या दारी आमच्या म्हणजे तर दुकानासमोर इथं आता चार्ट लावलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला लय सोपी म्हणजे लय चांगला अभ्यास होत आहे आणि लय सोपी जाते ते करायला। कसं सोपं जाऊन आलं? येता जाता तुम्ही वाचता? हां, येतात लोक पण उभं राहतात, आम्ही येता जाता तिथं वाचतो। कधी तर आम्ही वही नेतो आणि तिथं वाचतो बोलतो, काही मैत्रिणींना विचारतो हे कसं आहे आणि आम्ही लोक म्हणजे माझी आई ट्युशन घेते की नाही घरी तर आम्ही त्या चार्टसमोर जातो आणि त्यातले त्यांना शिकवतो।
माझे नाव प्रणाली नरसिंह दांडगे। हा बोलक्या भिंती हा उपक्रम आहे। म्हणजे कोरोनाच्या काळात कसं की मुलांना वाचन आलं पाहिजे, त्यासाठी कसं आहे की प्राथमिक शिक्षण हे म्हणजे विद्यार्थ्याचा पाया आहे, आणि असं म्हणतात की एज्युकेशन इज द की ऑफ ऑल ऑफ डेव्हलपमेंट। आणि म्हणून मग विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात कसं आहे की पालकांजवळ नेट नाही किंवा पालक जे आहे ते शेतात जातात, त्यामुळे एकदम ऑनलाईन शिक्षक घेणं सर्वांसाठी काही जमणार नव्हतं। म्हणून मग आमच्या शाळेने हा बोलक्या भिंती हा उपक्रम राबवला। हा आता खर्च म्हणाल तर आता सर्व शिक्षकांच्या वर्गणीतूनच हा खर्च केलेला आहे। याच्यामधून मुलांना वाचनाची प्रेरणा मिळते, आणि हा फक्त आमच्या शाळेने राबवला म्हणून आमच्या शाळेचा असं नाही आहे, कारण कन्या शाळा किंवा हायस्कूल वगैरे सगळे मुलं गावातले, कारण गाव आपलं आहे, गावातले सर्व मुलं ते वाचू शकतात, आणि सर्व गावातील मुलांना याचा फायदा झाला पाहिजे, हा याच्या मागील उद्देश आहे। अरुणा राठोड। आता आमच्या इथं जे पातुर्डे सरनं जिल्हा परिषदचे प्रोग्राम राबवलेला आहे, प्रत्येकाचा मुलाला हा आता आपल्या वेटाळा वेटाळातच शाळा निर्माण झाली, आपल्या आपल्या एरियामध्ये शाळा निर्माण झाली, आणि विद्यार्थी आहेत हे लहान लहान जे मुलं आहेत इथंच घरबसल्या ABCD बाराखडी हे गणिताचे जे चार्ट आहेत ते सगळे पठन करतात, आणि तिथं जागे बसल्या बसल्याच अभ्यास करतात। काय फरक जाणवलं आता शाळा बंद आहेत कोरोनामुळं आणि ही चार्ट लावलेले आहेत, अभ्यासात काही फरक पडला? भरपूर फरक पडला या कार्य म्हणजे या चार्टमुळे भरपूर फरक पडलेला आहे। याच्यामुळे मुलं घरी बसल्या अभ्यास करू शकतात, शाळेत जाण्याची गरज नाही राहिली, आणि याच्यामध्ये स्वरापासून तर बाराखडीमध्ये स्वर आहेत, व्यंजन आहेत, इंग्लिशमध्ये स्वर आहेत, व्यंजन आहेत, त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर गणितामध्ये जे आहेत सर्व म्हणजे एक दोन म्हणजे जवळपास 100% जे आकडे आहेत ते सगळे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये सगळे याच्यात लिखाण केलेले असल्यामुळे विद्यार्थीमध्ये भरपूर फरक पडलेला आहे, आणि विद्यार्थी चार चार पाच पाच मुलं म्हणजे आमचे मुलं जवळपास इथं बसून अभ्यास करतात, शाळेत जाण्याची गरज राहिली नाही। या सरांचा जो उपक्रम आहे आजपर्यंत आमच्या गावामध्ये असे सर मिळाले नाहीत, या उपक्रमामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा खूप फरक पडला आणि शाळेत जाण्याची गरज राहिली नाही। विजय मनोहर अडव, राहणार दानापूर तालुका, तेलारा, जिल्हा अकोला। शासनाने गेले 1.5 वर्ष झाले कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्यामुळे जे मजुरीला जाणारे गरीब विद्यार्थ्याचे पालक आहेत, मजुरीला जाणारे आहेत, त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलची त्यांच्याकडे व्यवस्था नाही आहे। तर माझ्या मनात असं आलं की बा आपण जर शाळाच घरी नेली, मुलांच्या दारी नेली, तर त्याच्यापासून मुलांचा फायदा होईल। त्या कारणाने आम्ही असं ठरवलं की संपूर्ण गावात प्रत्येक भिंतीवर शालेय चार्ट, शालेय उपक्रमातून जसं गणित, मराठी, विज्ञान, इंग्रजी या सर्व विषयाचे आम्ही गावामध्ये चार्ट तयार केले आणि ते पेंटरच्या हातून आम्ही तयार करून घेतले। काय फायदा झाला सर, जे जनरल शिक्षण आतापर्यंत होत होतं आणि हे शिक्षण, याच्यात काय फरक तुम्हाला जाणवला? फरक असा जाणवला सर की जे मुलं खरोखर म्हणजे अभ्यास पुस्तकही उघडत नव्हते, जे शेतकरी शेतात जायचे, मजूर शेतात जायचे, आणि घरी मुलं मस्त्या करायचे, खेळायचे इकडे तिकडे, आता ते मुलं भिंतीवरचे प्रत्येक भिंतीवरचे चार्ट वाचायला लागले, आणि त्याच्यामधून त्यांच्या वाचनामध्येही फरक पडला। गणिती क्रिया करतात, इंग्रजीचे जोडशब्द वाचतात, इंग्रजीचे स्पेलिंग पाठ केला आहे, बरासा मुलांच्या अभ्यासामध्ये फरक जाणवला आम्हाला। हा जो खर्च होतोय सर, हा जो पेंट करताय, खर्च कोण करतंय? जिल्हा परिषदकडून, शासनाकडून मिळतंय की शिक्षक करतात? नाही, शासनाकडून आम्हाला काहीच त्याच्यामधून काही मिळालं नाही। काय झालं की आम्ही शाळा सुरू होण्याआधी 2 जूनला मी झूम मीटिंग घेतली आमच्या सर्व शिक्षकांची, आणि त्या मीटिंगवर, ऑनलाईन मीटिंगवर मी सर्व शिक्षकांना विचारलं की बा आपण, माझ्या मनात असा एक उपक्रम आहे की त्या उपक्रमातून शाळा हे विद्यार्थ्यांच्या घरी जाईल, आणि त्याच्यातून तू जो काही खर्च येईल तो खर्च तुम्ही देण्यास तयार आहे का? तर माझ्या, आम्ही सध्या कार्यरत 9 शिक्षक आहो, तर मी धरून, तर अशा आम्ही सर्व 9 जणांनी असं ठरवलं की जे काही खर्च येईल त्या खर्चाला आपण सर्वांनी हे करायचं, आणि वर्गणी करून अक्षरशः 9 जणांनी पैसे जोडून हा आम्ही पूर्ण गावात उपक्रम राबवलेला आहे सर्व शिक्षकांच्या वर्गणीतून।
मी विश्वेश्वर राजेश्वर पातुर्डे, प्रभारी मुख्याध्यापक दानापुर मुले। एमसी न्यूज करिता विलास बेलाकर अकोला।